कश्मीर के मुद्दे पर प्रतिक्रिया देते हुए पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने स्पष्ट किया कि धारा 370 हटे, यह शिवसेना की भी मांग थी, हम इस फैसले का स्वागत करते हैं। साथ ही साथ उन्होंने इस वक्त बीजेपी पर तंज कसते हुए कहा कि यदि मोदी गारंटी इतनी सशक्त है तो वह कश्मीर पंडितों की जिंदगी की गारंटी क्यों नहीं लेते हैं। मला वाटतं प्रत्येकाने विषय मांडलेले आहेत, त्याच्यावरती पुन्हा 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 बोलण्यात काही अर्थ नाही आहे। पण आज एक आणखीन एक गोष्ट, जी सकाळी मी विमानतळावरती उतरल्या मला आपल्यापैकी काही जणांनी विचारलं, ते 370 कलम काश्मीरमधलं हटवलं गेलं 4-5 वर्षापूर्वी, तो निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला, त्याच्याबद्दल मला खरंच आनंद आहे आणि मी सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देतो आहे। कारण 370 कलम हटवण्यासाठी शिवसेनेचाही आग्रह होता, त्यावेळेला शिवसेनेनी सुद्धा समर्थन केलेलं होतं। आता आशा एकच आहे की सुप्रीम कोर्टाने मला असं वाटतं की एक आणखीन एक आदेश दिला आहे की पुढच्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत तिथे काश्मीरमध्ये सार्वत्रिक निवडणुका घ्या। आता या निवडणुका मोकळ्या वातावरणात तिकडे होतील, आणि विशेष म्हणजे सध्या मी मध्ये ऐकलं की स्वतः पंतप्रधान गॅरंटी घेतात की मोदी गॅरंटी आहे, तर मोदीजींनी गॅरंटी घ्यावी की जे काश्मीरी पंडित आतंकवाद्यांच्या दहशतीमुळे स्वतःची घरं दारं मालमत्ता सोडून त्यांना देशाटन करावं लागलं, स्वतःच्या देशामध्ये निर्वासित होण्याची वेळ आली होती, त्यावेळेला कोणतीही तशी हातामध्ये सत्ता होती नव्हती, पण एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये सहारा दिला होता। आता मोदीजींनी गॅरंटी घ्यावी की या निवडणुकीमध्ये जे देशभर काश्मीरी पंडित स्वतःची घरदारं सोडून गेलेले आहेत, ते सगळेजण आपापल्या घरी परततील आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करतील। आणि त्याचबरोबरीने आणखीन अपेक्षा आहे की काश्मीरची निवडणूक जर का घेणार असाल ती घ्यावीच लागेल, घ्यायलाच पाहिजे, तर एकदा पाकव्याप्त काश्मीर पण आपल्यात घ्या, म्हणजे अख्ख्या काश्मीरची एकदाच निवडणूक आहे।